वर्गविरहित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले असे अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थाने ध्येयवादी लोकशाहीर होते असं आपल्याला म्हणता येईल. एका शब्दात जर अण्णाभाऊ साठेंचं या ठिकाणी वर्णन करायचं झालं तर ते मानव मुक्तीचे शिलेदार होते, ते मानवतावादी लेखक होते आणि शोषण मुक्ती हा एकमेव ध्यास घेऊन त्यांनी आपल्या जीवनाचं मार्गक्रमण केलं. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नाही तर ती कष्टकरी आणि दीन दलितांच्या हातावर तरलेली आहे. आणि त्यासोबत ते म्हणायचे, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी आयुष्यभर प्रयत्न केला. आपले साहित्य आणि चळवळीच्या माध्यमातून त्यांनी दलित कष्टकरी सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडली. त्यांचं कार्य आणि साहित्य येणाऱ्या असंख्य पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांनी सुरू केलेलं कार्य हे जोपर्यंत दलित शोषित वंचित पीडित असा एकही व्यक्ती समाजामध्ये शेवटचा व्यक्ती जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत अण्णाभाऊंच्या विचारावरच आपल्याला चालावं लागेल. या महामानवाच्या चरणी नतमस्तक होतो. मी त्यांना माझी विनम्र आदरांजली अर्पित करतो.